नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत त्या उल्हासनगर महानगरपालिका याबद्दलची त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे तर पहिली जी पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी याची याची एक पाच जागा आहे याची पात्रता मागितली आहे ते मागितल्या संबंधित विषयाची पदवी हे दिले विषय दिलेले आहे या विषयात तुमची पदवी झाली असणे गरजेचं आहे दुसरी जी पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी फिजिशियन याची पात्रता संबंधित विषयाची पदवी याची एकूण पाच जागा आहेत तिसरी पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी पेटिया याची एकूण तीन जागा आहे याची पात्रता आहे संबंधित विषयाची पदवी चार नंबरची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी याची एकूण एकेचाळीस जागा आहेत याची पात्रता एम बी बी एस तर पाच नंबरची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी जी डी एम ओ याची पात्रता मागितली आहे ते मागितली आहे आयुष आणि याच्या जागा जे टोटल त्या बावन्न सहा नंबरची पोस्ट आहे स्टाफ नर्स याच्या एकूण जागा जी आहे जी एन एमसाठी चौपन्न आणि ए एन एमसाठी बावीस सात नंबरची पोस्ट आहे वॉर्ड बॉय याची पात्रता मागितली आहे ते मागितली आहे किमान दहावी पास ठीक आहे आणि तुमचं स्किल इंडिया कार्यक्रमामधून प्रशिक्षित किंवा कोविड नाईन्टीन बाबत कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळेल याची जागा आहे टोटल ते अठ्याहत्तर जागा आहे आठ नंबरची पोस्ट आहे फार्मासिस्ट याला याला जी पात्रता मागितली आहे ती मागितली आहे फार्मासी डिग्री किंवा डिप्लोमा याची एकूण सहा जागा आहेत नऊ नंबरची पोस्ट आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी याची पात्रता मागितली आहे ती मागितली बी एस सी प्लस संबंधित पदवी किंवा पदविका याची एकूण जागा जी आहे ती सहा जागा आहे आणि सात नं आणि दहा नंबरची पोस्ट आहे ती आहे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन याची याची एकूण दोनच जागा आहे याची पात्रता मागितली आहे ती मागितली आहे मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच किंवा एम एच ए अँड पी जी डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट ऑर एम एस डब्ल्यू आणि एम एस सी आय टी अशा दहा प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि त्याची पात्रता दिलेली आहे तर तुमची जी नियुक्ती होणार आहे ती मुलाखतीद्वारे होणार आहे ठीक आहे तर पहा अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण पहा अग्निशमन विभाग महा महापालिका मुख्यालयाच्या मागे उल्हासनगर तीन या ठिकाणी तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचा आहे ठीक आहे ज्या दिवशी मुलाखत आहे त्या दिवशी तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचा आहे ठीक आहे अर्ज स्वीकारण्याचा वेळ सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही जो तुमचा जो अर्ज आहे तुम्हाला भरून तो सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत तिथे जमा करावा लागेल सदर काला कालावधीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच थेट मुलाखत दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत घेण्यात येईल आणि तुमची जी मुलाखत होणार आहे ते दोन ते पाच या दरम्यान होणार आहे तुम्हाला दहा ते बारापर्यंत तुमचे अर्ज तिथे जमा करायचे आहे आणि तुमची मुलाखत ते दोन ते पाच वाजेपर्यंत होणार आहे तर पहा कोणकोणत्या पदाची मुलाखत केव्हा राहणार आहे तर पहा वैद्यकीय अधिकारी याची मुलाखत आहे चार तारखेला चार ऑक्टोंबरला आणि तुम्हाला अर्ज स्वीकारण्याची अर्ज स्वीकारणार म्हणजे अर्ज जिथे द्यायचे आहेत ते तुम्ही दहा ते बारा वाजेपर्यंत देऊ शकता चार तारखेला दुसरी पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी फिजिशियन याची मुला पास मुलाखत पण मुलाखत पण चार तारखेलाच आहे आणि तुम्हाला दहा ते बारा वाजेपर्यंत तिथं अर्ज द्यावं लागेल आणि तुमची दोन ते पाचपर्यंत पाच वाजतापासून मुलाखत राहणार आहे नंतरची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी याची पण मुलाखत चारलाच आहे आणि तुम्हाला अर्ज जो जमा करायचा आहे तिथं तो दहा ते बारा दरम्यान करायचा आहे नंतरची पाच चार नंबरची पोस्ट आहे वैद्य वैद्यकीय अधिकारी हे पा हे दिलेले आहे फिजिशियन पेटिएट्रिशियन हे बरोबर पाहायचं आहे यामध्ये चार नंबरची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी याचे पा याची मुलाखत आहे पाच तारखेला ठीक आहे अर्ज तुम्हाला दहा ते बाराच्या दरम्यान ती जमा करायचा आहे आणि दुपारी दोन ते पाच नंतर तुमची मुलाखत सुरू होईल दोन ते पाच दरम्यान तुमची मुलाखत सुरू होणार आहे ठीक आहे नंतरची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी जी टी एम ओ याची पण मुलाखत पाच तारखेलाच आहे सहा नंबरची पोस्ट आहे स्टाफ नर्स याची मुलाखत सहा सहा तारखेला आहे सात नंबरची पोस्ट आहे एन एम याची पण मुलाखत सहा तारखेलाच आहे आठ नंबरची पोस्ट आहे वार्ड बॉय याची मुलाखत सात तारखेला आहे नऊ नंबरची पोस्ट आहे फार्मासिस्ट औषधी निर्माता याची मुलाखत आठ तारखेला आहे दहा नंबरची पोस्ट आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक वैज्ञानिक अधिकारी याची मुलाखत आहे आठ तारखेला था आणि नंतरची पोस्ट हॉस्पिटल मॅनेजर याची मुलाखत आहे आठ तारखेला ठीक आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरात त्याची मुलाखत दिनांक बरोबर पहायचं ठीक आहे यांना मुलाखत दिनांक दिलेला आहे आणि मुलाखत तुम्हाला अर्ज केव्हा जमा करायचा हे दिलेलं आहे आणि तुमची मुलाखत त्याच दिवशी राहणार आहे पण दुपारी दोन ते पाच वाजे वाजता सुरू होणार आहे तुमची दोस्त ठीक आहे तर याच्या नियमवटीपा काय आहे तर तर ही जी नेमणूक आहे तुमची तात्पुरत्या स्वरूपाची राहणार आहे म्हणजे सहा महिन्याकरिताच राहणार आहे नंबर दोन जिल्हा सीमाबंदी व वाहतूक बंदी विचार करता उमेदवार हा उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात राहणारा असल्यास त्यास प्राधान्य देण्यात येईल नंबर त्रेची वयोमर्यादा जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गासाठी पाच वर्ष अधिक म्हणजे त्रेचाळीस वर्ष नंबर चार वरी वरील शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक राहील नंबर पाच नियुक्त नियुक्त उमेदवारांना कोविड नाईन्टीन रुग् रुग्णाची सेवा करणे अनिवार्य राहील नंबर सहा सदर पद सदरचे पदे संपूर्णपणे कंत्राटी स्वरूपाचे आहे नंबर आठ पहा उमेदवारांनी पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रासह एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मूळ कागदपत्राचे छायांकित सत्यप्रतीचा एक संचय घेऊन थेट मुलाखतीत हजर राहणे आवश्यक आहे पा नंबर आठ पहा उमेदवारांनी पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रासह पात्रता जे आणि तुमचे कागदपत्रे अनुभवाची असेल ते सोबत ओरिजिनल घेऊन जायच्या सोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मूळ कागदपत्राच्या सत्यप्रतीचा एक संच घेऊन मुलाखती सदर राहणे आवश्यक राहील म्हणजे झेरॉक्स पण सोबत घेऊन एक संच आणि ओरिजिनल पण सोबत घेऊन जायचा एक संच प्राथमिक कागदपत्राच्या छाननीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येतील मुलाखतीसाठी पात्र उमेदवारी संख्या खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्या उमेदवाराच्या किमान शैक्षणिक अर्हता व शेवटच्या वर्षाच्या गुन्हा नुसार गुणवत्ता विचार विचारात घेऊन एकाच दोन या प्रमाणात मुलाखती घेण्यात येतील ठीक आहे उमेद उमेदवाराची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सुटल्याचा दाखला दाखल्याची साक्षांकीत प्रत अथवा जन्म तारखेची नोंद असलेली शालांत परीक्षेची उत्तीर्ण सर्टिफिकेट साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक ठीक आहे तर तुम्ही हे जे आहे संपूर्ण माहिती जी आहे ते बरोबर वाचून घ्यायची आणि मुलाखतीला जायचं ठीक आहे याची मुलाखतीची तारखे दिलेल्या तुम्हाला ज्या पद्धतीसाठी अर्ज भरायचा आहे त्या त्या दिवशी मुलाखतीला हजर राहायचं मुला तुम्हाला अगोदर दहा ते बारा वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे कागदपत्रे इथे जमा करायचे आहे आणि आणि दोन ते पाच वाज वाजता तुमची मुलाखत सुरू होणार आहे दोन वाजता मुलाखत सुरू होणार आहे आणि पाच वाजेपर्यंत तुमची मुलाखत चालू राहणार आहे दोन ते पाच या दरम्यान तुमची मुलाखत हेव पण राहू शकते ठीक आहे संपूर्ण तुम्हाला संपूर्ण जाहिरात जर पाहायची असेल तर तुम्ही ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरून तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता किंवा खाली कमेंटमध्ये पीडीएफ टाईप करायचं मी तुम्हाला पीडीएफची लिंक शेअर करून टाकेल व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद